पहले कुछ लाइट जला दी सर्वत जो मिनिस्टर ज्या प्रमाण लोक मनमोहन अत्याचार करता है लोग कारण शेखर खड़े थैंक यू पैनल डिक्लेयर केला की कैंडिडेट हा आणि किती असे एम हा आणि पुढला प्लॅन किती हा एफओटी जो आम्ही पैनल डिक्लेयर केलेला असा आहे तो आमचं मेन पैनलचे जे नाव असा ते मुरमा गोवा वॉरियर्स म्हणून आम्ही नाव दिलेलं असा आणि वॉर्ड नंबर 1 टू वॉर्ड नंबर 9 पर्यंत आम्ही आमचे कैंडिडेट्स घातलेले असा वॉर्ड नंबर 1 जो रिझर्व असलेलो थंयसर आम्ही प्रणिता कर्जवेकर घेतला जो वॉर्ड नंबर 2 असा थंयसर बाप आमचो शेखर खडकर जो एक चेअरपर्सन असतो त्याला घातला वॉर्ड नंबर 3 आमचो संजय बाबू कुडपकर त्याला घातला जो बिझनेसमॅन असा उदय नाईक वॉर्ड नंबर 4 जो स्पोर्ट्समॅन असा उदय नाईक त्याला घातला असा वॉर्ड नंबर 5 आमचो निलेश नाविलकर असा जो एक्स काउन्सिलर असलेलो वॉर्ड नंबर 6 आम्ही एक परत बायल मनीस दिली असा विनी भगत वॉर्ड नंबर 7 आम्ही एक चेअरपर्सन दिलो असा बाप शरद चोपडेकर त्याका आम्ही नितीन म्हणून वळखता तसेच वॉर्ड नंबर 8 एक्स काउन्सिलर श्रद्धा अमोणकर आसा आणि वॉर्ड नंबर 9 परत एक्स काउन्सिलर सेबास्तियो डिसोजा आसा ज्याका आम्ही सेबी म्हणून वळखता आयज आमच्या मुरमा गोवान बायलांचेर अन्याय झालेलो आसा एक सुद्धा वॉर्ड आसा तो वुमन्साक लागून रिझर्व केलेलो ना बट आयज ऑपोजीट जो पॅनल आसा जो अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर मिलिंद नायकाचो जो पॅनल आसा त्याने एक सुद्धा बायलांक रिप्रेझेंटेशन दिवना जर रिझर्वेशन जर नसले जाल्यार त्याका आपुणल्यान स्वता जाऊन तो रिझर्वेशन आपूण स्वता जाऊन बायल मनशाक खंयच्या वॉर्डान धरूंक शकतालो बट ताणें तो अन्याय केलेलो आसा बायलांचेर आमी आमच्या पॅनलान 3 बायलांक स्थान दिलेलो आसा जो त्यांचो हक आसा 33% सो तो हक दिवपाक लागून 9 3 बायल मनशाक आमी आमच्या पॅनलानसून कॉन्टेस्ट केलेले आसा हो एक पॅनल आमी मुरमा गोवा वॉरियर तयार केलेलो आसा आनी म्हाजो फूल सपोर्ट ह्या पॅनलाक आसतलो हे मुरमा गोवा वॉरियराक आनी हांव फक्त एकूच विचार करून आमी फुडें सरलेले आसा कित्याक आमचो जो पॅनल आसा तो आमी फायट करता तो अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर मिलिंद नायकाच्या अगेन्स्ट कित्याक ताका स्वता आयज काउन्सिल इलेक्शनाक स्वता ताका फिल्डार देंवचो पडला लोकांच्या घराघरांनी वचचो पडलो मिटींगे करपाक लागलेलो आसा लोकांक फक्त जॉब्साचे एश्युरंस दिवन तो वोट मागपाक लागलेलो आसा नाजाल्यार धमकी दिवन ट्रान्सफर करता म्हणून वोट मागपाक लागलेलो आसा लोकांची घराचेर इलिगली केसीस घालपाक लागलेलो आसा अशी खुबशे अन्याय करपाक लागलो आसा लोकांक भियोवपाक लागलो आसा कित्याक तो फूल स्ट्रेंथ करून आपल्या पॅनलाक जिकोवपाक सोदता आनी अशी असो मिनिस्टर आमी केन्ना पळोवना फक्त आपल्या कॉन्स्टिट्युएंसीन इतलो जितले ते कॅन्डिडेट आसा पळय त्या भावना तितलो तो मिनिस्टर लोकांच्या घराघरांनी भोंवपाक लागलेलो मिटींगेक घेवपाक लागलो इतलो फ्रस्ट्रेट जालेलो आसा तो इतलो भियालेलो आसा कित्याक ताका दिसता कितें आपल्या हातीनसून ही सत्ता वयता आनी ती दवरपाक लागून तो हे लेवलाचेर देंवलेलो आसा सो हांव मागता सगळ्या लोकांचे कडेन स्पेशली मुरमा गोवा कॉन्स्टिट्युएंसी लोकांचे जो आयज बायलांचेर अन्याय जालेलो आसा हे तुमचेरूय अन्याय जालेलो आसा कित्याक तुमकां खंयच तरी रिप्रेझेंटेशन मेळोना सो सगळे जाण मेळून जी आमच्या पॅनलान 3 बायल म्हणून आसा तांकां सपोर्ट करा तसो आख्खो पॅनलाक आमचे सपोर्ट करा आनी आमच्या पॅनलाक जिखून हाडा म्हणून तुमकां आमी स्पेशली रिक्वेस्ट करता तशेंच ज्यांच्यांनी म्हाज्या लागून सॅक्रिफायस केल्या फाटी सरले जे आमचे बाकीचे इच्छूक कॅन्डिडेट आसलेले ते फाटी सरले जसो उमेश मांद्रेकर आमचो सर्वे शोभले तसोच आमचो समीर खान रशीद अविनाश नायक अशे खूप जाण आसा जे फाटी सरले आमचे एक उतराक लागून सो तांकांय तुमचे सॅक्रिफायस हांव वेस्ट जावपाक दिवपाना तुमी जो सॅक्रिफायस केलो हेजो पावती आमकां हेवूय इलेक्शनाक मेळटली आनी फुडेंय मेळटली आनी आमी सदांच तुमच्या बरोबर आसतली बरे कसल्याय शुभ कार्याची सुरवात आमी हिंदू धर्मान म्हणटा की हर हर महादेव करून सुरू करता जाल्यार आयज खरोच हेजो दीस महाशिवरात्रीचो गर्जना दिवन आमी सुरवात केला वेल बिगन इज हाफ डन म्हणटा जाल्यार हे पॅनल आहा हे पॅनलाचें नांवूच पळया तुमी मुरगांव वॉरियर म्हणून नांव दवरला आनी वॉरियर नांव दवरपाच्या फाटल्यानूय कारण आहा की अन्याय जाता हे सगळ्यांनी अनुभवला आनी जेन्ना जेन्ना परिस्थिती खंय विरोधान वयता तेन्ना माघार घेवपाचें न्हू संघर्श करून संकटाचेर मात करपाक जाय जाल्यार हांगासर सगळे जाण 5 तरी एक्स काउन्सिलर आहा एक्स चेअरमॅन आहा हांव एक नितीन चोपडेकर जाल्यार आमकां मुन्सिपाल्टीचो अनुभव आहा अनुभव आसल्या कारणान आमकां कळटाय हांगासर खंय अन्याय जाता कितें कसो करून जाता तो जाल्यार सगळ्यांक आमचे वॉर्डान तशेंच 1 नंबर ते 9 पर्यंत हांव सगळ्यांक विनंती करता की भिवपाची गरज ना की तुमी प्रत्येक फावटी रिझन दिता की अशें ना तशें सांगता आयज
मतदान टाइम इला मतदान मतदान करप जो एक तुमका गुप्त मतदान आसता को मत खे मारले तुमका भिवयतले सांगतले कि हंगा मत मारले तुमका कळतले हे सिक्रेट बॅलट जाल्यार हे गुप्त मतदान तुम्ही व्यवस्थितपणे करा आणि जर तुमका जर आज भिरांत आणि भिरांत दिसता जाल्यार आज भिवपाची गरज ना परत एकदा सांगता की हो वेळ आज वेळ येला की जो राग मना ना इतकी वर्षा राग धरून दवरलेलो तो दाखोवपाचो वेळ येला आज जर तुम्ही राग दाखोवंक शकना तुमच्या मनातलो जाल्यार केन्नाच दाखोवंक पावचे ना आणि एक परत एकदा सांगता की नोकरी दिली म्हणून सगळे जाण भिता खंयच्याय आमदाराक खंयच्याय मिनिस्टराक विचारा की आम्ही सगळे मत मारता म्हणून तो मंत्री जाता आमदार जाता आम्ही त्याला नोकरीक लायता म्हणून तो नोकरी दिता आणि एकदा नोकरी दिली पाच वर्षा आपण त्याच्या वांगडा वावरलो पुरो तो एकदाच नोकरी दितलो आणि 15 वर्षा तुमकां झरयतलो असं ना फुडल्या वर्षा परत 2-3 नोकरी मागा आणि आमदार जर सांगता नोकरी दिता जाल्यार टीव्हीर येऊन सांग आपण नोकरी हांका दिली म्हणून खंयचोच आमदार सांगू शकना नोकरी दिली म्हणून कित्याक तुका नोकरी दिली म्हणल्यार बाकीच्यांचेर अन्याय केलो जाल्यार परत एकदा तुमकां सांगता आम्ही वॉरियर संघर्ष करपाक तयार आहात आम्ही संघर्षान संकटाचे मात करतले आणि इथून तुम्ही सगळे आमच्या सड्यावयले तसेच बायणातले वॉर्ड नंबर 1 ते 9 वॉर्डान आमकां पाठिंबो दितले आणि 2 नंबरान हांव सांगता की 2 नंबरान हांव जेन्ना निवडून येलो तेन्ना हांव नगर अध्यक्ष झालो माझ्या नंतर मेल नगर अध्यक्ष कोण जागना त्याच्या नंतर महिला झाले नगर अध्यक्ष हांव 2005 ते 2010 नगरसेवक 9 ते 10 हांव नगर अध्यक्ष झालो 10 ते 15 आम्ही परत निवडून येले महिला असलेले रिझर्वेशन आमच्या झाड्यावले 3 महिला नगराध्यक्ष झाले 15 ते 20 कोण नगराध्यक्ष राहना आणि आता तर महिलांक आणि थंय ऑपॉर्च्युनिटी ना ऑपॉर्च्युनिटी दिवं ना ऑपॉर्च्युनिटी जाल्यार सगळ्यांक विनंती हा की हांव मेल नगराध्यक्ष लास्ट झाला माझ्या उपरांत सांगना कित्याक सांगना नगराध्यक्षाचेर विचार करा खंयच्याच व्हडल्या राजकीय क्षेत्रान बऱ्या व्हडल्या पोझिशनाचेर आमच्या मुरमगावचे मनीस कित्याक ना हेजेर विचार करा कोण तरी आमचा आवाज दामता जाल्यार आयज त्यांचा आवाज दापपाची पाळी येलेली हा वेळ येयलो हा सगळे जाण विचार करा आणि या मुरगांव वॉरियर असे कॅन्डिडेट हा सगळे जाण त्यांच्यावर मत मारून आमकां सगळ्यांक भरघोस मतांनी विजयी करचे ही सगळ्यांकडे विनंती नमस्कार.